कार्यकर्त्यांचा नूर पाहता सध्या कल्याण डोंबिवली मध्ये जोरदार पोलीस बंदोबस्त आपल्याला दिसतोय। कल्याण मध्ये राष्ट्रवादीची ही रॅली निघाल्याचं आपल्याला दिसतंय। तर दुसरीकडे नागपूर मध्ये आपण पाहतोय व्हरायटी चौकामध्ये कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला होता, जोरदार घोषणाबाजी झाली। ठिकठिकाणी आपण पाहतोय महाराष्ट्र विकास आघाडी मध्ये समाविष्ट असलेल्या सामील असलेल्या पक्षांचे कार्यकर्ते रैली काढणार होते आणि त्या रैलींना आता सुरुवात झालेली आपल्याला दिसतीय। कल्याण मधील दृश्य आहे। तर दुसरीकडे ठाण्यात आपण पाहतोय ठाण्यात काही आस्थापना सुरू असल्याचं दिसतात। तिथे हे कार्यकर्ते घुसून हे आस्थापना बंद करण्याचं आवाहन करत होते, मात्र पोलिसांनी त्यांना वेळीच रोखलंय। ठाण्यातली दृश्य आहे, ठाणे स्टेशन परिसरातली दृश्य आहे। मोठ्या संख्येने शिवसैनिक रस्त्यावर उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दुकान बंद करण्यासाठी आवाहन केलं जात आहे। शिवसैनिक आक्रमक झाल्याचं ठाण्यात आपल्याला दिसून येत आहे। राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुद्धा त्यांच्यासोबत आहेत।